सई आणि नचिकेतची प्रेम कहानी जिथे सुरू झाली तिथूनच आम्ही तुम्हाला लाइव येत आहोत। हाच तो उंबरटा जो ओलांडून सई आपल्या प्रेमासाठी बाहेर पडली आणि माझ्या मागे दिसतंय ह्याच घरात सईच्या प्रेमाची घुसमट झाली। चला तर मग ही भयानक वास्तू आपण आतमधून बघूया जिथे एक नराधम राहतो। ए कुठे निघालाय तुम्ही? ही काय सार्वजनिक बाग वाटली की काय तुम्हाला? मी रिपोर्टर आहे, बातमी सुपरफास्ट मधून आलोय। आणि मी दैनिक फेकफेक मधून आलीय इथे रिपोर्टिंग साठी। अरे पण काय दाखवणार आहात काय तुम्ही? सई केतकरच्या आजोबा तुम्हीच का? हो, बातमी सुपरफास्ट चॅनल मध्ये पहिल्यांदाच पाहता तुम्ही या नराधमाला। हाच आहे तो सई आणि नचिकेतच्या प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू। कपडे पांढरे पण मन मात्र काळे असलेला हाच तो माणूस। याच माणसामुळे सई आणि नचिकेत या घरातून पळून गेलेत। रे अरे काय बडबडताय काय आहे तुम्ही? आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या। सई आणि नचिकेतच्या प्रेमाचा खून करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? हे बघा आता तुम्ही जर जास्त बोललात ना तर तुमचे इथे खून होतील। बघा हे अप्पा केतकर लाइव्ह टेलिकास्ट चालू असताना धमक्या देतात तर कॅमेरा नसताना काय करत असतील याची कल्पना करा। तुम्ही सईचा कोण? अगं ईश्वरा कोण आहे हो? मी सईची आई आहे हो। ब्रेकिंग न्यूज, आज पहिल्यांदा सईची आई कॅमेरा समोर येते। बघा या माऊलीच्या निरागस चेहऱ्यावरचं दुःख बघा। आणि हेच सईचे बाबा वाटतात। बिचाऱ्यांच्या निरागस चेहऱ्यावरचं दुःख बघा हो। तुम्ही बाहेर जा बघू, आपण ओरडतील। कल्पना ताई मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय? काय कसं वाटतंय? मुलगी पळून गेल्यावर कसं वाटतंय? दुःखाचा डोंगर कोसळलाय हो माझ्यावर। हातातल्या फुलासारखं जपलंय आम्ही आजवर सईला आणि ती आता अशी गायब झालेली बघून जीव कासा विसरला हो माझा। सई बाळा लवकर घरी परतये, कुठेस ग तू? नाही तर तुझी आई ना या दुःखाने चुरून जाईल अगदी। पण मला सांगा तुम्ही हे पांढरे कपडे का घातले? सई लवकरात लवकर घरी परत यावी म्हणून आम्ही सगळे व्रत करतोय। पहा ही आईची व्यथा पहा तुमच्या डोळ्यात। हे बघा निघा इथून, मी तर धक्के मारून अकलून देईन तुम्हाला। पहा या माणसाची हिम्मत पहा, लाइव्ह टेलिकास्ट चालू असताना मीडियावर हल्ला करतोय। पण हा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत। सई आणि नचिकेतला जस्टिस मिळाल्याशिवाय आम्ही काही स्वस्थ बसणार नाही। प्लीज फॉलो हॅशटॅग हेल्प सई नचिकेत। सई आणि नचिकेतच्या लव्ह स्टोरी मधील प्रत्येक ट्विस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। ए चल चल निघू। दैनिक फेकअप मधून चल 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 चल। अप्पा गावभर बोभाटा झालाय। होऊ देत, आपण घाबरायचं नाही। आओ पण ते दाराच्या बाहेर असेच बसून राहतील ना? बसू देत ना, कंटाळतील कंटाळतील आणि जातील निघून। हो पण आप्पा जातील ना ते? मी पण बघतो ना किती दिवस बसून राहत आहेत ते। सई आणि नचिकेतला जस्टिस मिळाल्याशिवाय आम्ही काही स्वस्थ बसणार नाही। प्लीज फॉलो हॅशटॅग हेल्प सई नचिकेत। अरे तुमची न्यूज फारच व्हायरल झाली हा, आणि स्पेशली हॅशटॅग हेल्प सई नचिकेत इट्स क्वाइट ट्रेंडिंग, क्वाइट ट्रेंडिंग। हो अरे तुम्ही दोघं एका दिवसात सेलिब्रिटी झालाय काय सई? कसं वाटतंय हा? आणि स्पेशली कसा वाटला माझा हा बॉम्ब? आता बघू कसे तयार होत नाहीत म्हणजे आमची इरा आणि तुमचे आप्पा। चला निघूयात। नाही 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 आता लगेच नाही थांब। म्हणजे सी डॅड तिकडे जायच्या आधी आम्हाला अप्पा आणि मॉम कडून प्रॉमिस पाहिजे की आम्ही तिकडे आल्यानंतर नेक्स्ट डे आमची एंगेजमेंट लावून देते। हो काका, कारण गेल्या काही दिवसात आम्हाला त्यांच्या बाबतीत असे अनुभव आलेत ना की आमचा विश्वासच उडालाय त्यांच्यावरचा। अरे पण तुमची ही कंडिशन त्यांच्या समोर कोणी सांगायला तरी पाहिजे ना। हा ती कंडिशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्याची सेटिंग मी लावतो ना। हॅलो डिग्स। हा भाई बोल। नाही 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 तू टेन्शन घेऊच नकोस, मी एकदम परफेक्ट वेळ बघून बॉम्ब टाकतो। आधीच हिटलरची हवा टाईट आहे, आता तर एकदम कंप्लीट वाटच लागेल त्याची।
इज देयर नो शुगर इन टी? साखर घालायला विसरलायत का टेन्शन मुळे? नाही सई आणि नचिकेत घरी परत येत नाहीत तोपर्यंत पांढरे पदार्थ खायचे नाहीत. म्हणजे का? त्या व्रताचाच भाग म्हणून आम्ही सगळ्यांनी पांढरे कपडे घालायचं ठरवलंय. बट इजंट दॅट स्ट्रेंज? हे बघ, आधी तुला इथं का बोलवलंय ते सांगतो. सांगा ना, मी वाट बघते. या पत्रकारांनी जो उच्छाद मांडलाय त्यांचं काय करायचं ते तर मलाही कळत नाहीये. अप्पा अहो, त्यांनी एकच मुद्दा लावून धरलाय, सई आणि नचिकेत जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ते काही स्वस्त बसणार नाहीत. हो ना, जीव नको करतील आपला. अप्पा, हे प्रकरण खूप चिघळलं असं वाटतंय. मी एक सुचवू का तुम्हा दोघांना? काय? नाही म्हणजे तुम्ही तुमचा हट्ट सोडावा. सई आणि नचिकेतच्या लग्नाला परवानगी द्या ना. हो ना, आधी आपलं ठरलं होतं तसं करूया ना त्यांचा साखरपुडा. हो अरे हो अप्पा, नाहीतर हे सगळे डोक्यावर बसून राहतील आपल्या. अप्पा, हा एकच उपाय आपल्याकडे. ठीक आहे, दिली परवानगी. अगवेश्वरा, ओके फाईन, इवन आय एम रेडी फॉर दिस शुगर बॉक्स. अप्पा, मग मी भ्रमणध्वनी करून कळवून टाकतो त्यांना, म्हणजे ते येतील. नाही, ते असे येणारच नाहीयेत. म्हणजे त्यांना तुमच्याकडून वचन हवंय सगळ्यांसमोर कि ते परत आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांचा साखरपुडा लावून द्याल, नाहीतर ते येणार नाहीत. फोन आला होता ना भाईचा आपल्याला. असं सगळ्यांसमोर वचन वगैरे मी काही देणार नाही. ऍब्सोल्युटली राईट मिस्टर केतकर, इवन आय डोंट बिलीव्ह इन ऑल दिस प्रॉमिस अँड ऑल. हे सगळं फालतूगिरी आहे. अप्पा, आपल्याला असं अडून राहता येणार नाही. हो ना, दुसरा काही उपाय नाहीये अप्पा आपल्याकडे. आता ते दोघं पळून गेलेलेच आहेत. समजा ते लग्न करूनच आले तर मग आपण काहीच करू शकणार नाही आहोत. आधीच खूप बदनामी झाली आपली. आणखीन चर्चा व्हायला नको असेल ना तर आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. काय म्हणता विहीणबाई? बर, ठीक आहे. हो का? अग बाई ईश्वरा, बरं झालं बाई. पण सगळ्यांसमोर त्या दोघांच्या साखरपुड्याचं सांगायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? मी सांगतो काय करायचं ते. सई नचिकेत, तुम्ही लवकरात लवकर घरी या, आम्ही तुमच्या लग्नाला परवानगी देतोय. तुम्ही परत आलात ना की द व्हेरी नेक्स्ट डे आम्ही तुमची एंगेजमेंट करून देणार आहोत. आम्ही तुम्हाला वचन देतो. वी प्रॉमिस, प्लीज कम बॅक. सई बाळा, लवकर ये घरी. तुला बघायला जीव कसा विसरलाय ग माझा. प्लीज रडू नका. सो गाइस, हॅपी? Yeah, and I have no fear now. Of course, because your dad is here. Congratulations, Sai Nachiket. Ata kasa vaattay? Well, it's a wonderful feeling, thanks to you. हो खरंच, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. मी नचिकेतच्या प्रेमाचा जय झाला आहे. तुम्ही पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. शेवटी यांच्या घरातल्यांनी माघार घेतली आणि लवकरात लवकर यांचा साखरपुडा होणार आहे. धन्यवाद, खरंच धन्यवाद. आलो ग माझं बाळ घरी. वरुण धवल बाबा, पावलात बाई आम्हाला. माझी लेक आली घरी परत. सई, आता अजिबात काळजी करायची नाही. तुमचं लग्न ना नक्की होणार बाबांच्या आशीर्वादाने. अप्पा, आयुष्यमान भव. अप्पा, मला क्षमा करा.
सई स्नॅक How's you? And how's the surprise? This is just unbelievable. तू इथे कसा काय? अरे माझ्या मुलाचं साखरपुडा आहे. I had to be here. Come on. अप्पा कसे आहात? ओळखलं का? अहो रवी. इथे गल्लीत क्रिकेट खेळायचं म्हणून तुमच्या शिवाय खायचं आठवत आहे का? कसे आहात? ठीक आहे. पाया पडतो. पण शिवाय नका घालू. आज तरी आशीर्वाद द्या. आयुष्यमान भव. काय शैलू कसं आहेस? अजूनही मायकल जॅक्सनची गाणी ऐकतोयस ना? हो. मानसी चिनूची आई. हो कल्पना वहिनी. सई अगदी तुमच्यासारखी दिसते. कुणी एका सेकंदात सांगेल की तुम्ही सईची आई आहात म्हणून. नमस्कार. नमस्कार. अरे पण हे काय तुम्ही सगळे एवढे शांत शांत काय? से समथिंग. अरे मुलं घरी आली आहेत, तुम्ही आनंदी राहायला पाहिजे. बरं सगळ्यात महत्वाची मला एक गोष्ट सांगायची होती. इतके दिवस मुलं माझ्या बरोबर, त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारची मनात शंका ठेवू नका. ओके. जस्ट वेट अ मिनिट. तुझ्यासोबत म्हणजे आय डोंट अंडरस्टँड हे सगळं कसं? घरी गेल्यावर सांगतो. त्याच्या आधी मला तुझ्या आजची कॉफी पाहिजे. सॉरी बट आय नीड अ कॉफी ब्रेक, सो प्लीज डोंट माइंड. चल बॅक. चला मी फ्रेश होऊन येतो, भेटूच या परत. येतो अप्पा शिव्या खायला. Mac, first of all, tell me, how did Ravi meet you guys? And where? नाही नाही नाही, त्याआधी मला सांग की तुम्ही दोघं कुठे गेला होतात पळून. नाही नाही नाही, ते सगळं जाऊ दे. त्याआधी मला हे सांग की तुम्ही दोघं पळून गेला हे रवीला कोणी सांगितलं? सांग ना हा सगळा प्रकार काय, सांगशील का? तो येतोय फ्रेशून, तू त्याला विचारायला नको. नॅक, एव्हरी टाइम यू डू दिस बोथ ऑफ यू टीम अप अगेन्स्ट मी. दिस इज नॉट फेअर. ओके. काय उकाडा आहे, मुंबईचं सगळंच आवडायला लागलंय. म्हणजे तर उकाडा पण हवा असं वाटतं. म्हणजे बघ ना, रवी, व्हॉट आर यू वेअरिंग? व्हेन यू आर इन रोम, बिहेव लाईक अ रोमन. हे ह्या क्लायमेट साठी सगळ्यात परफेक्ट कपडे आहेत. बट यू आर लुकिंग सो टिपिकल. टिपिकल काय, इंडियन ना. आता इंडियन माणूस इंडियन नाही दिसणार, तर काय साऊथ आफ्रिकन दिसणार आहे? Anyway, I'll take it as a compliment. आणि नॅक आता तयारीला लागा. मी तुला सांगतो, एंगेजमेंट रिंग ही डायमंडचीच हवी आहे. ते सगळं नंतर. रवी आधी मला सांग, तू अचानक इथे कसा काय आलास आणि नॅकला कसा भेटलास? इट्स नॉट अ व्हेरी बिग सिक्रेट यार. मी नॅकला फोन केला, त्यांनी मला सगळं सांगितलं काय घडलंय ते. मी लगेच फ्लाईटचे तिकीट्स काढले आणि हॉटेल बुक केले, तिघांचे रूम्स बुक केले आणि नंतर इथे घेऊन आलो. बस दॅट्स इट. व्हेरी सिम्पल एज दॅट. पण रवी, एक मिनिट, तुझे प्रश्न संपले असतील तर माझा एकच प्रश्न आहे. मला सांग, तू या दोघांच्या लग्नाच्या अगेन्स्ट काय? बिकॉज दे आर पोल्स अपार्ट रवी, कांट यू सी?
दे आर सो डिफरंट आणि किती वेगळ्या वातावरणात वाढलेत ते दोघ. तुला असं वाटत नाही का की हा विचार त्यांनी पण केला असेल? कम ऑन इरा, दे आर ग्रोन अप्स. तू प्रसन्नला नाही म्हटलीस म्हणून त्यांनी सईला नाही म्हणावं असं कुठे लिहिलंय का? इट्स देअर फ्युचर, लेट देम डिसाइड. पण मी फक्त तुला सगळ्यांसमोर प्रॉमिस केलंय. यू कॅन बॅक आउट. ओके, सो चला तयारीला लागा. मीडियाला इन्वॉल्व करायची आयडिया तुझीच होती ना? ठीक आहे, तुझा नवरा एवढा हुशार आहे काय नाही. हा, त्याला कसं सुचेल एवढं? कम ऑन मॉम, माझी ना काही किंमतच नाहीये तुम्हाला दोघांना. काय हवा तो गोंधळ घाला? ही चिडली आता तिला कसं पटवायचं मला माहितीये. तू प्लीज सईला घे आणि तुझ्या एंगेजमेंटच्या शॉपिंगला निघ. ओके, इकडे बाळा. हे कशाला? तू आमच्यासाठी खूप महत्वाचं काम केलंस. थँक यू सर. थँक यू. डॅड चला मी निघतो. ओके, अरे आई शॉप विल यू ड्रॉप. आणि हो एक सेकंद थांब, एक सेकंद थांब, काम कर, कार्डच ठेव तुझ्याकडे. थँक्स. भरपूर शॉपिंग कर. ओके, एक मिनिट, फोन. हा बोल. नचिकेत, आज रात्री ना आपल्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे, तुम्ही सगळे पण या ना, त्या निमित्ताने छान गप्पा होतील. शुअर, वाय नॉट. मला खूप आवडतात असे रिच्युअल्स. बर, तू रेडी आहेस ना आपल्याला शॉपिंगला जायचंय? हो हो, मी तयार आहे, तू ये बाहेर. आलो. बर डॅड, आज सईकडे मेहंदी प्रोग्राम आहे, वी ऑल आर इन्व्हायटेड. हो जाऊया, आता शॉपिंगला जातो. बाय. साखरपुड्याच्या खरेदीला जाताना एखादी छानशी साडी नेसायला हवी. सुनबाई येऊ का? अगं ईश्वरा अप्पा, तुम्ही या ना, या या बसा. धवल धवल शुभ्र धवल, धवल धवल शुभ्र धवल, धवल धवल शुभ्र धवल. बाबा, आज तुमच्या कृपेमुळे ह्या पामराचा जीव वाचला. कोण पामर अप्पा? आणि कोणाचा जीव वाचला? मीच पामर. आणि मी बोलतोय ते माझ्या बद्दलच बोलतोय. आता मला धवल बाबांनी दृष्टांत दिला आणि माझा जीव वाचवला. नाही 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 बाबा, नाही, माझा जीव गेला तरी बेहत्तर आहे, पण मी तुम्ही सांगितलेली गोष्ट करणार नाही म्हणजे नाही. नाही बाबा, नाही. अप्पा मला काहीच कळत नाहीये, जीवाचं काय म्हणताय तुम्ही? सुनबाई जाऊ द्या, नको तो विषय. आपल्या घरात शुभ कार्य आहे तेव्हा उगीच विघ्न नको. पण अप्पा सांगा ना. हो नको. बाबा तुम्हीच सांगा ना अप्पांना सांगायला. काय म्हणताय? सांगू. हो हो सांगा म्हणतायत, सांगा. ठीक आहे, तुम्ही म्हणताच आहात तर मी सांगतो. आज खुर्चीत बसल्या बसल्या मला डुलका लागला. हा, आणि साक्षात धवल बाबा माझ्या समोर असे प्रगट झाले. काय ते दिव्य तेज, काय ते दैवी हास्य. सुनबाई, सुनबाई, मी असा बघतच राहिलो त्यांच्याकडे आणि अचानक अचानक त्यांचा चेहरा असा गंभीर झाला. ईश्वरा. आणि अत्यंत धीर गंभीर स्वरात ते मला म्हणाले, सई आणि नचिकेतचा साखरपुडा झाला तर सईच्या घरातल्या सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तीच्या जीवाला धोका आहे. ईश्वरा असं म्हणाले बाबा? होय. अप्पा पण खरंच असं घडेल? सुनबाई अहो दृष्टांत आहे हा, त्या चेष्टा आहे काही. आणि बाबा खोट बोलतात का कधी? साक्षात देवाचा अंश आहे तो.
आणि खरं म्हणजे तुमच्या मनात हा प्रश्न पडायलाच नको होता. हो अप्पा, चुकले मी, चुकले चुकले. धवल धवल शुभ्र धवल 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 शुभ्र. आणि तरीही तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर उद्या साखरपुडा झाल्यानंतर तुम्हाला कळेलच. एकीकडे सई आणि नचिकेत एकमेकांना अंगठ्या घालतील आणि दुसरीकडे हा माझा देह असा एका क्षणात निष्प्राण होईल. नाही 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 नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. सुनबाई, अहो मी म्हणजे काय, पिकलेलं पान, असलो काय नसलो काय काहीही फरक पडणार नाहीये. नाही अप्पा, धवल बाबा तुम्हीच यातनं काहीतरी मार्ग काढा. धवल धवल शुभ्र धवल 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 शुभ्र धवल 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 शुभ्र धवल 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 शुभ्र धवल 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 शुभ्र धवल.